पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. राणी साहेब, असा हत्ती पुढे सरकवला तर तुमचा वजीर उघड्यावर पडतोय. आपल्याकडून अशी चुकीची खेळी लक्ष कुठे आहे राणी साहेब? राजे, संताजीराव अजूनही नाखुश आहेत. कळत नाहीये त्यांना कसं समजवावं. वेळ जाऊ द्या, सारं सुरळीत होईल. राजे, हे वरवर दिसतं तितकं सोपं नाहीये. संताजीरावांची ही तर आहे, तर तिकडे धनाजीराव, शंकराजी, अमात्य यांची काय मतात कळायला काहीच वाव नाहीये. राजे, सगळेच जर बिथरले तर भंडाळी माझे लाचात. आज घडीला संताजीराव आणि धनाजीराव विशाळगडाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा होरा आपल्या बाजूनेच असायला हवा. साऱ्यांची अनुकूलता हवीच. साऱ्यांना आपण आपल्या बाजूने वळवून घेऊ. पण राणी साहेब, आम्ही वतन तोडून देत आहोत म्हणजे आमच्या काळजाचे तुकडे तोडून देत आहोत. यात आमचा काळी मात्र स्वार्थ नाहीये, एवढं तरी पटायला हवं साऱ्यांना. हे सगळं स्वार्थापोटी नाहीये, हे एकमत आहेच सगळ्यांचं. मात्र वतनदारांच्या वरवंट्याखाली रयत पुन्हा नाडली जाईल यासाठी हा विरोध आहे. आम्ही पुन्हा तेच सांगतो राणी साहेब, आधी सारखे वतनदार नाही राहिले. आबासाहेबांबरोबर तलवार गाजवलेले, स्वराज्याचा अर्थ कळलेले वतनदार, हे वतनदार वाम मार्गी जातील कसे? आपण पुन्हा हेच पटवून देऊ सगळ्यांना. आम्ही आधी त्यांचे हात समर्थ बनवले आणि आता त्या समर्थ हातांमध्येही धुरा देणं काही गैर नाही हे कळायलाच हवं सगळ्यांना. आपण काळजी नका करू. राजे, काळजी विशाळगडाकडचीच वाटते. संताजीराव एक हिमन गज टोक्यात आणि राजे, तिकडे असं काहीतरी घडतंय जे अजूनही आपल्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. राजे, विशाळगडाहून खरीत आलाय. विशाळगडाहून? पण राजे, संताजी स्वतः इकडे आलेत, मग खलीत कसला? तान्हा, आता आपल्याला तातडीने हालचाली करायला हव्यात. जी आऊसाहेब. या कपटी औरंगजेबाचे मनसुबे हाणून पाडायचे असतील तर आता बाळराजांना आपल्याला सुरक्षित राखायला हवं. आऊसाहेब, काय बी हुकूम करा. तेवढं सोपं नाहीये ते तान्हा. अव सौताच्या जीवाच्या छिंद्या झाल्या तरी बी बाळराजांनी धोका होऊ देणार नाही. म्या काळजी नका करू. तान्हा, अरे तुझ्यावर भरोसा आहे आम्हाला, परंतु तुझा जीव पणाला लावून अशी जीव घेणी झुंज देण्यापेक्षा आपण गनिमी कावा करू. गनिमी कावा? हो, वसुदेवाने नाही, बाळकृष्णाला मथुरेहून गोकुळी आणलं होतं. आपल्याला देखील या कंसाच्या डोळ्यात धूळ फेकून असाच डाव साधायचा आहे. आपली तयारी आहे, फक्त सांगा काय करायचं. तुला लगेच विशाळगडी पोहोचावं लागेल. औरंगजेबाच्या गोटात आता हालचाली सुरू झाल्या. हे इकडचे सोपस्कार पूर्ण व्हायच्या आत आपला निरोप विशाळगडी पोहोचायला हवा. होय, निरोप सांगा. तिथे संताजीराव किंवा धनाजीराव भेटतील, त्यांना सांग की औरंगजेब इथून औरंगाबादेस धान्य गोटा आणि रसद पोती भरून पाठवतो आहे. त्यातल्याच एका पोत्यातून आम्ही बाळराजांना बाहेर पाठवतो आहोत. शंकराजींनी धाडला आहे हा कलिता. वाचावा. क्षत्रिय कुलावत अंश, स्वस्ती श्री राजाराम राजे छत्रपती आणि सकल सौभाग्य संपन्न राणीसाहेब ताराबाईंचे चरणी बालके शंकराजींचा मानाचा मुजरा. इकडील वर्तमान बहुबिकट आहे. एकीकडे औरंगजेबासारखा काळ सुकावला असताना
एकोप्याने त्यास तोंड द्यावे ऐसी निकड असता मराठा सरदार खफा दिला आहेत. सरसेनापती संताजीराव घोरपडे आणि जयसिंगराव खिताबधारी धनाजीराव जाधव यांच्या दोस्तीचे कारनामे अवघ्या जगाने पाहिले. वर्तमान काळात मात्र दोघांच्या मधून विस्तवही जात नाही. दोघांमध्ये आम्ही श्रेष्ठ की तुम्ही हा श्रेयवाद रंगला आहे. कारभारात आपलेच वर्चस्व राहावे अथवा आपण स्थान दिले जात नाही अशी तक्रार दोघांचीही आहे. ही बेदिली मराठी तक्तास घातक आहे. एकंदरीत सारे असे आहे तर म्हटलं होतं ना राजे काही ना काही घडत असणार तिकडे. ए असं आम्ही तिथे नसताना तिथला सारा कारभार यांनी सामंजस्याने पाहायला हवा होता. त्यांच्यावर सारी भिस्त ठेवून आम्ही इथे पुढे निघून आलो आणि यांनी असं वागावं. सारी सूत्र हाती असताना जबाबदारीची जाणीव असायला हवी की नको खंडोपंत जी. आत्ताच्या आत्ता संताजीरावांना बोलावून घ्या जी. थांबा खंडोजी. राणी साहेब. राजे हा विषय आपण हलक्या हाताने हाताळायला हवा. राजे संताजीराव आणि धनाजीराव दोघेही आपल्याला तितकेच मोलाचे आहेत. लगेच असे आरोप करू नयेत कोणावरही. राजे आम्हालाही राणीसाहेबांचं म्हणणं पटतंय. राजे आज घडीला विशाळगडाची भिस्त या दोघांच्या खांद्यावर आहे. आपण आता ताईपणा करू तर अनर्थ होईल. हे प्रकरण आम्ही आमच्या पद्धतीने हाताळलं तर ठीक आहे. बोलून घ्या आपण संताजीरावांची. बसू तुझ्यासाठी चांगली संधी चालून आली. ते बघ संताजीराव मराठी मुलखाचा ढाण्या वाघ म्हणतात त्यांना. आज तो वाघ चवताळलाय आपल्याच धन्यावर आणि याच संधीचा तू फायदा घे. पण कसं वसू तू संताजीरावांना जाऊन भेट आणि वतनदारीचा विषय काढ म्हणजे त्यांचा कल कळला की तुला समजेल पुढे काय बोलायचं ते. माई तू इथेच थांब आम्ही आलोच. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.